विशाल परदेशी सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात पावसाच्या बातमीने. जाऊयात कोल्हापुरात. कोल्हापुरात पावसाची संततधार सुरूच आहे. सततच्या पावसामुळे पंचगंगा नदी तुडुंब भरून वाहत असून पंचगंगा नदी जी आहे ती आज इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. तर पाण्याची पातळी वाढल्याने प्रशासन अलर्ट मोडवरती आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या बरोबर आहेत. ज्ञानेश्वर, काय नेमकी परिस्थिती पावसामुळे? विशाल, सातत्याने कोल्हापूरमध्ये पाऊस होताना पाहायला मिळतोय, त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा आता वाढ होऊ लागलेली आहे. आणि आज पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे, कारण केवळ 1 फूट पाणी इशारा पातळी गाठण्यासाठी आहे ते पंचगंगा नदीचं कमी आहे. आणि हे पाणी वाढल्यानंतर अनेक नागरिकांना इथे स्थलांतर व्हावं लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने जी यादी तयार केलेली आहे त्या यादीनुसार सुमारे 1,94,000 इतक्या लोकांचं आहे ते स्थलांतर केलं जाणार आहे. आणि त्यासाठीच्या सूचना आहेत त्या आता प्रशासनाच्या कडून देण्यात येत आहेत. प्रामुख्याने शहराच्या आता सकल भागामध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे महानगरपालिका सुद्धा सज्ज झालेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनं रात्रीपासूनच त्या सगळ्या नागरिकांना आहे ते सतर्क राहण्याचं आणि स्थलांतर करण्याच्या सूचना आहेत ते द्यायला सुरुवात केलेली आहे. एकूणच सगळ्याच पातळीवरती आता प्रशासन अलर्ट झाल्याचं पाहायला मिळते. एनडीआरएफची 2 पथकं कोल्हापूरमध्ये दाखल झालेली आहेत. 1 शिरोळ आणि 1 करवीर तालुक्यामध्ये ते कार्यरत असणार आहे. एकूणच कालपासूनच पाहायला गेलं तर स्थलांतर आहे ते नागरिकांचं सुरू झालेलं आहे. जनावरं सुद्धा स्थलांतर करण्यात येत आहेत. एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासन सज्ज झालेलं आहे. मात्र आज सुद्धा कोल्हापूरमध्ये ऑरेंज अलर्ट आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांची चिंता वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आणि सध्या कोल्हापूरवर महापुराचं सावट आहे ते स्पष्टपणे आपल्याला दिसून येते. धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या तपशिलाबद्दल. तर ही दृश्यच बरंच काही सांगून जातात. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की पंचगंगा नदीची पातळी जी आहे ती धोक्याच्या इशाऱ्यावर आहे. धोक्याची पातळी तिने ओलांडलेली आणि पाणी ठिकठिकाणी शेतात घुसलेलं आपण बघतो. ड्रोनच्या माध्यमातून उपलब्ध झालेली दृश्य, कोल्हापुरातल्या महापुराची धडकी भरवणारी दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती आली आहेत. कोल्हापुरातल्या सगळ्याच नद्यांना पूर आला आणि त्यामुळे सकल भागामध्ये पाणी साचलंय. करवीर तालुक्यातल्या कसबा बीडमधल्या भोगवती नदीनं रौद्र रूप धारण करत आता नदीचं पाणी लोकांच्या शेतामध्ये शिरलंय, त्यामुळे इथला सगळा परिसर जलमय झाला. गेल्या 15 दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यात आता उद्यापासून पाऊस काहीसा उत्संत घेणार आहे. मान्सूनचा जोर 16 जुलैनंतर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर रायगड पालघरमध्ये आजही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर्व विदर्भातही पावसाचा जोर कायम राहणार आहे. आणि सध्याला आपण मुंबई उपनगर राज्यभरात ठिकठिकाणी पावसाचा जोर जोरदार असल्याचं आपण बघतोय. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडताना दिसतोय. गेल्या 4 दिवसापासून हवामान खात्याकडनं वेगवेगळ्या जिल्ह्यांना रेड अलर्ट, येलो अलर्ट जो आहे तो जाहीर करण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने काळजी घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या. पण आता आपल्याला जे कळतं आहे की 16 जुलैपासून म्हणजे अर्थात उद्यापासून पावसाचा जोर काहीसा ओसरणार आहे. पण सध्यातरी आपण आज दिवसभरात आपण पाहतोय की पावसाचा जोर हा कायम राहू शकतो. पण ही हा थोडासा दिलासा असू शकेल, कारण आपण जर पाहिलं तर राज्यात काही काही ठिकाणी प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. धरणाच्या पाणी पातळीत वाढ करण्यात आली आहे, त्याच्यामुळे पाण्याचा विसर्ग जो आहे तो लाखाच्या घरात करण्यात येतो आहे. त्यामुळे ठिकठिकाणी नदीत देखील पाण्याची पातळी वाढल्याचं आपण बघतोय. आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.